नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांचं पुन्हाच एकदा आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीस जिल्हा परिषद भरती म्हणजे झडपी आज झालेला जो पेपर होता तो पेपरमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारण्यात आलेले होते त्या सर्व प्रश्नांचा आढावा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता आज दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी जिल्हा परिषद भरतीमध्ये विचारण्यात आलेले टॉप प्रश्न या ठिकाणी आपण पाहूया पहिला प्रश्न आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आज झालेला झेडपीचा पेपर पंतप्रधान कोणत्या शासकीय विद्यापीठाचे कुलपती असतात बघा असे प्रश्न तुम्हाला पुढच्या सत्राला देखील या ठिकाणी रिपीट होऊ शकतात त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत पहा पहा कोण असतात पंतप्रधान कोणत्या शासकीय विद्यापीठाचे कुलपती कुलपती असतात तर जवाहरलाल नेहरू पंतप्रधान हे शासकीय विद्यापीठाचे कुलपती असतात पुढचा प्रश्न पहा आज विचारण्यात आलेला महाराष्ट्र वृत्तपत्राचे जनक कोणात कोणास म्हणतात तर बघा कोणाला म्हणतात साजिकच आहे या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांना माहीतच असेल महाराष्ट्राचे वृत्तपत्राचे जनक बाळशास्त्री जांभेकरांना महाराष्ट्र वृत्तपत्राचे जनक म्हणतात पुढचा प्रश्न बघा जी के आधारित कशा पद्धतीने विचारण्यात आलेला होता आजच्या या जिल्हा परिषद भरतीमध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती आहे तर बघा किती आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची एकशे ब्याऐंशी मीटर हे स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची आहे पुढचा प्रश्न कळसूबाई हे कोणत्या जिल्ह्यात आहे बघा हे कळसूबाई जे शिखर आहे ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे कशा पद्धतीचे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत बघा अहमदनगर अहमदनगर या जिल्ह्यामध्ये कळसूबाई हे सर्वोच्च शिखर आहे पुढचा प्रश्न ठाणे जिल्हा सहकार बँकेचे अध्यक्ष कोण आहेत बघा जी केवर आधारित कशा पद्धतीचे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत बघा ठाणे जिल्ह्याचे सह म्हणजे ठाणे जिल्हा सहकार बँकेचे अध्यक्ष कोण आहेत बघा राजेंद्र गोपाळ पाटील हे ठाणे जिल्हा सहकार बँकेचे अध्यक्ष आहेत पुढचा प्रश्न पद्मालय कोणत्या जिल्ह्यात आहे तर बघा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे पद्मालय जळगाव जळगाव या जिल्ह्यामध्ये आहे पुढचा प्रश्न पहा ठाणे जिल्ह्यात कोणता तालुका हा तो मागासाठी प्रसिद्ध आहे असाही प्रश्न आजच्या या सत्रामध्ये या जिल्हा परिषद भरतीमध्ये सकाळच्या सत्रामध्ये विचारण्यात आलेला हा देखील अतिशय महत्वाचा असा प्रश्न आहे पहा या प्रश्नाचं उत्तर तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा पुढचा प्रश्न आहे सी गार्डियन युद्ध अभ्यास तर बघा सी गार्डियन युद्ध अभ्यास कोणत्या दे दोन देशाच्या दरम्यान आहे चीन आणि पाकिस्तान डाऊट आहे तरी सी सी ग्रा गार्डियन हे युद्धाभ्यास जे आहे ते चीन आणि पाकिस्तान आहे जर बरोबर उत्तर असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा त्यानंतर पुढचा प्रश्न बघा ट्रेन्यूम धातू जो सतलज नदीत सापडला आहे तो कोणत्या आय आय टी कंपनीने शोधला तर बघा कोणत्या आय आय टीने शोधलेला आहे टर्न्यूम धातू जो सतलज सतलज नदीवरती सापडलेला आहे आय आय टी रोपड या या कंपनीने म्हणजे आय आय टीने शोधला आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रामध्ये किती महानगरपालिका आहेत तर बघा किती आहेत एकूणच या या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांना माहीतच असेल महाराष्ट्रामध्ये किती महानगरपालिका आहेत एकूण अठ्ठावीस महानगरपालिका हे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न पहा बोंबारडे जिथे सापडले ते जैववैविध्य घोषित केले आहे ते कोणत्या जिल्ह्यात आहे बघा कशा पद्धतीचे प्रश्न आजच्या या सत्रामध्ये विचारण्यात आलेले आहेत जिल्हा परिषद भरतीमध्ये पुढचा प्रश्न असाही विचारण्यात आलेला होता बघा एक एक युद्धाभ्यास अमेरिका आणि भारतवर एक प्रश्न होता त्यानंतर जी डी पी कोण घोषित करते असाही प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला होता बघा पुढचा प्रश्न आहे निळी क्रांती ही कशाशी संबंधित आहे तर बघा कशाशी संबंधित आहे निळी क्रांती मत्स्य उत्पादनाशी संबंधित निळी क्रांती आहे पुढचा प्रश्न फिशरे महामंडळ कोणत्या राज्यात आहे तर बघा कोणत्या राज्यामध्ये आहे असाही प्रश्न या जिल्हा परिषद भरतीमध्ये विचारण्यात आलेले आहेत तर या ठिकाणी एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळच्या सत्रामध्ये विचारण्यात आलेले जी केचे जे काही महत्त्वपूर्ण प्रश्न होते जसे की विद्यार्थ्यांच्या सांगण्यावरून व परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या अनुभवावरून कव्हर केलेला आहोत व त्याला अनुसरूनच काल झालेला जो जिल्हा परिषद पेपर होता अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी झालेला जो जी केचे आधारित जे काही प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेले होते त्याही प्रश्नाचा आढावा या ठिकाणी आपण घेऊया तर बघा काल विचारण्यात आलेला देखील प्रश्न पहा महाराष्ट्राचा पर्यटनामध्ये हिस्सा किती आहे तर बघा किती आहे आपल्या महाराष्ट्राचा पर्यटनामध्ये हिस्सा सात टक्के आहे पुढचा प्रश्न पहिले पर्यटन धोरण केव्हा जाहीर झाले तर बघा केव्हा जाहीर झालेलं आहे पहिले पर्यटन धोरण एकोणीसशे ब्याऐंशी यावर्षी पहिले पर्यटन धोरण हे जाहीर झालेलं आहे पुढचा प्रश्न अयोध्येत यावर्षी किती दिवे लावले लावलेले आहेत तर बघा किती दिवे लावले जातात अयोध्येत यावर्षी किती तर बावीस पॉईंट तीस लाख एवढे दिवे लावले आहे पुढचा प्रश्न एम आय डी सीचे सी ओ कोण आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न द्राक्षांची राजधानी तर नाशिक हे आहे द्राक्षांची राजधानी म्हणून ओळखतात नाशिकला पुढचा प्रश्न सदोतीसाव्या राष्ट्रीय खेळमध्ये सर्वाधिक पदवी पदके कोणी जिंकलेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न डब्ल्यू सीमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा कोण त्यानंतर पुढचा असाही प्रश्न विचारण्यात आलेला होता बघा रासायनिक उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा वाटा किती टक्के आहे आणि कोणत्या अभयारण्य कोण म्हणजे त्या ठिकाणी राज्य दिलेले होते ऑप्शन्समध्ये राज्यात नाही असाही प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेले होते आणि ऊर्जा संवर्धन दिन हे कधी साजरा केला जातो तर चौदा डिसेंबर रोजी ऊर्जा संवर्धन दिन हे साजरा केला जातो आणि ॲमेझॉनचे नवीन केंद्र कुठे आहे तर बघा ते मुंबई या ठिकाणी आहे ॲमेझॉनचे नवीन केंद्र आनंदी कर्मचारी रँकमध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे असाही प्रश्न विचारण्यात आलेला होता पुढचा प्रश्न असाही विचारण्यात आलेला होता कोळसा सर्वाधिक मिळतो म्हणून त्याला कोळसा राजधानी म्हणतात तर बघा कोणत्या ठिकाणाला म्हणतात कोळसा सर्वाधिक त्या ठिकाणी मिळतो म्हणून कोळसा राजधानी धनबाद या ठिकाणाला म्हणतात म्हणतात पुढचा प्रश्न असाही विचारण्यात आलेला होता बघा राजमा जी आय टॅग कोणत्या राज्याला देण्यात आलेला आहे असे काही महत्वपूर्ण असे प्रश्न जसे की विद्यार्थ्यांच्या सांगण्यावरून व परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या अनुभवावरून दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीस व आज एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीस पहिल्या सत्रातील या ठिकाणी प्रश्न विद्यार्थ्यांच्या सांगण्यावरून व परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या अनुभवावरून आजचा हा खास व्हिडिओ सर्व परीक्षार्थींसाठी बनवण्यात आलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद